नमस्कार, मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात एबीपी माझा। सुरुवातीला आपण पाहूयात आत्ताच्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आढावा टॉप 25 मध्ये। सत्यजित तांबेंनी अद्याप आम्हाला पाठिंबा मागितला नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, बावनकुळेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। पदवीधर निवडणुकीतील प्रचाराचा शेवटचा दिवस, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा आज अहमदनगर शहरात पदवीधरांचा मेळावा, त्यानिमित्त शहरात जोरदार तयारी। महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांची अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात प्रचारसभा, मी महाविकास आघाडीची उमेदवार त्यामुळे भाजपला मदत मागणार नाही, शुभांगी पाटलांचं वक्तव्य। मराठवाडा शिक्षक मतदारसंघात 14 उमेदवार मैदानात, राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत। कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची चिन्ह, आमदार बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत। अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉक्टर रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत, मात्र दोघांविरोधात पक्षातच नाराजी, त्यामुळे नाराजी नाट्यात एखाद्या अपक्षालाच लॉटरी लागते की काय अशी कुजबूज। विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंड होणार, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो गाणार, विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत। स्वतंत्र न्यायपालिकेचा शेवटचा बुरुज ढासळला तर देशात अंधकार पसरेल आणि तो रसातळाला जाईल, न्यायवृंदाने शिफारस केलेल्या न्यायाधीशांच्या नावांना केंद्राने अडवणं हे लोकशाहीच्या विरोधात, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहिंटन फलिए नरीमन यांनी व्यक्त केली चिंता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर, करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेत दौऱ्याला सुरुवात। मुंबईची हवा प्रदूषित अत्यंत खराब पातळीवर, शुक्रवारी गुणवत्ता निर्देशांक 344 वर। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, संपूर्ण टोल कर्मचाऱ्यांना कंत्राट पद्धतीने नियुक्त करून त्यांचा पगार न दिल्यानं आंदोलन, टोल वसुली बंद झाल्यानं रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मद्याचा साठा असलेला कंटेनर जप्त, आंतरराज्य टोळी उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात, या कंटेनरमध्ये 800 बॉक्स आढळले, त्यात 43,200 रॉयल ब्लू माल्टच्या बाटल्या होत्या, हा विदेशी पण बनावट मद्यसाठा असल्याची माहिती। रथसप्तमी दिनी तुळजाभवानी देवीची सिंहासनावर रथ अलंकार महापूजा, वर्षभरातून 3 वेळा म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव, शाकंभरी नवरात्रोत्सव आणि रथसप्तमीला सिंहासनावर रथ अलंकार महापूजा मांडण्यात येते। वर्धा जिल्ह्यात क्राईम इंटेलिजन्स पथकाचा दारू अड्ड्यावर छापा, 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर घराच्या 4 खोल्यांमध्ये बारचा सेटअप आणि दारू लपवण्यासाठी 20 फूट लांबीची सुरंगही असल्याची पोलिसांची माहिती। वसईच्या दिवाणमान गावामध्ये 14 टायरच्या ट्रकखाली येऊन 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, मूळची चेन्नई येथील असलेली महिला वसईला आपल्या बहिणीकडे राहायला आली होती, ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात। पारगावच्या भीमा नदीत घडलेल्या सामूहिक हत्याकांडातील नदीपात्राची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून पाहणी, मेडिकल आणि फॉरेन्सिक सायन्सच्या टीमची मदत घेत सर्व घटनाक्रमाची बारकाईने छाननी करणार असल्याची माहिती। कोल्हापूरच्या दोनवडे इथे मुलाच्या हव्यासापोटी पत्नीची गळा आवळत हत्या, पतीला पोलिसांकडून अटक। सोलापुरात आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या माध्यमातून अभिनव कला महोत्सवाचं आयोजन, 30 चित्रकार आणि शिल्पकारांचे कलाविष्कार सादर, हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात भरलेले प्रदर्शन आज आणि उद्या नागरिकांना पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी खुलं असणार। जालना रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढताना प्रवाशाचा पाय घसरल्यानं प्रवासी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला, यावेळी आरपीएफ जवानांनी या प्रवाशाचा जीव वाचवला। भंडाऱ्यातील पिंपळगावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे। चितळे डेअरी यांच्या वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठी सेक्सेल सिमेन जेनेटिक प्रयोगशाळा सांगलीतील या प्रयोगशाळेचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन। आयकर परताव्यासंदर्भात केलेल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची महाराष्ट्र आणि कर्नाटकात छापेमारी, पुणे लोणावळा खंडाळा कर्जत येथील जमिनी जप्त, अलिशान गाड्या आणि फ्लॅटचं 69 कोटी 95 लाखांची मालमत्ता जप्त।
अमरावतीतील मोझरीत महिला पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. अभिनेत्री अमृता खानविलकरने डान्स करून जिंकली उपस्थितांची बाजू. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची हॉस्पिटलमधून पुन्हा जेलमध्ये रवानगी. काही महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये भरती होते. मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना एनआयएने अटक केली होती. यूट्यूबवरील गळफासाच्या व्हिडिओची नक्कल करताना 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. नागपुरातल्या सोमवारी क्वार्टर भागातली घटना. मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या व्हिडिओप्रमाणेच मृतदेहाच्या गळ्याभोवती स्कार्फ आढळल्याची पोलिसांची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.